स्वामीनारायण टेम्पल बॅ सुरत येथून हा जो रोड आहे नदी पात्राकडे या रोडवर, पण हे जे पार्किंग बघता आहात हे पार्किंग पूर्ण पोंक नगरी याचे आहे. पोंक नगरी म्हणजे आपल्या भाषेत हुरडा. पोंकला गुजरातीमध्ये हुरडा म्हणतात. आपल्याकडे जशा हुरडा पार्टी चालतात तसं हुरड्याच्या काळामध्ये इथं असे वेगळे वेगळे स्टॉल, आणि ज्यावरून फक्त हुरड्याचे वडे वेगवेगळ्या शेवबरोबर, वेगवेगळ्या चवीच्या शेव असतात आणि भजी याच्याबरोबर सर्व केले जातात. आपण आता पोंक नगरीमध्ये एंट्री करतो आहे. हे तुम्हाला स्टॉल दिसतील, इथं हुरडा पण विकला जातो आणि पोंक वडा हा इथला फेमस पदार्थ. ह्याचे वेगळे वेगळे स्टॉल आहेत आणि बरीच गर्दी होते. हे आपण स्टॉल बघू शकता. पोंक, हे पोंक वडे इथं चालू आहेत सगळीकडं. या बाजूला पोंकचे स्टॉल म्हणजे हुरड्याचे स्टॉल. पोंक नगरी ही ज्वारी तयार आहे. जळण कच्चा आहे. आणि हे भाजलेलं आणि या बाजूला वड्याचे स्टॉल आहेत. हे पोंक बनवत आहेत वडे भट्टीमध्ये. दत्तात्रय पोंक वडा असे ही पोंक नवी पोंक नगरी
अशा वेगळ्या वेगळ्या नदीपात्रामध्ये आणि गावामध्ये पोंगचे स्टॉल, पोंगवडा स्टॉल म्हणून घेतले जात. हे साई आनंद पोंगवडा स्टॉलमध्ये आम्ही घेत आहे पोंगवडा. आणि असं हे वेगळ्या प्रकारचे लोकल खाणं घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची शेव भजी आणि पोंगचे वडे आणि ही चटणी, असा हा इंतजाम असतो. या इथं सेल्फ सर्व्हिस काउंटर आहेत आणि पोंक नगरीमध्ये आम्ही पोंक वडे खाऊ. नक्कीच चांगले आहेत, मी त्याची चव बघितलेली आहे. हा पोंक वडा, समोसा आणि पॅटीस, अशा आम्ही तीन गोष्टी घेतलेल्या आहेत. सगळी शेव आहे, तर चला मजा करू.